नमस्कार, आज आपण करणार आहोत भाजी। बऱ्याच जणांनी मला विचारलं की चकल्या कशा करायच्या किंवा थालीपीठ कसं करायचं, पण त्याआधी करायची असते भाजी। प्रत्येकाकडे भाजी ही वेगवेगळ्या पद्धतीने करत असतात, आमच्याकडे आम्ही कशा पद्धतीने करतो ते मी तुम्हाला दाखवणार। आधी भाजी करून घेऊया आणि मग मी थालीपीठ आणि चकल्यांची रेसिपी नक्की पोस्ट करेन। सो त्यासाठी लागणारं साहित्य बघूया आपण। चला, सो भाजणीसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया। इथे 4 कप आपण तांदूळ घेतले, तांदूळ आपण धुवून वाळवून घेतलेले आहेत। 1/2 कप चणा डाळ, 1/2 कप ज्वारी, 1 कप पोहे, 1 कप उडद डाळ, 1 चमचा मेथी घेतली, 1.5 चमचा धणे, 1 चमचा काळी मिरी, 2 चमचे जिरं आणि 1.5 चमचा बडीशेप। आधी आपण तांदूळ भाजून घेणार आहोत, म्हणजे परतून घेणार आहोत। खमंग वास यायला लागला की आपण काढणार। हे जे सगळं आहे हे आपण भाजून घेणार आहोत, म्हणूनच भाजणीचं पीठ असं म्हणतात। हे छान भाजून घेऊया सगळं आणि मग मी तुम्हाला ते भाजल्यानंतर कसं दिसतं ते दाखवतो। सो आपली भाजणी रेडी झालेली आहे। खमंग भाजून घेतलंय आपण, हे सगळं वेगवेगळं भाजलेलं आहे, म्हणजे तांदूळ आधी भाजले आणि बाकी साहित्य नंतर भाजले। आणि ही आपली अशी भाजणी रेडी झालेली आहे, आता ही दळून आणणार आणि त्यानंतर चकली आणि थालीपीठ कसे करायचे ती रेसिपी मी पोस्ट करेन। माझ्या यूट्यूब चॅनलला शेअर करायला, लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू सो मच।